ज्या माणसानं महाराष्ट्राला अजरामर कविता दिल्या, ज्या माणसानं माणसाला निसर्गावर प्रेम करायला शिकवलं, त्याच माणसाला आज आपलं घर सोडावं लागलंय. घरासमोरच्या रिकाम्या भूखंडावरचा कचरा न हटवल्यानं उद्विग्न झालेल्या रानकवी नाधू महानोर यांनी जळगावमधल्या आपल्या राहत्या घराला टाळं लावलं आणि भाड्याच्या खोलीमध्ये त्यांनी सध्या आसरा घेतलाय. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दखल घेतली नाही आणि त्यामुळे महानोर यांनी टोकाचा निर्णय घेतलाय. इतकंच नाही तर दुसरीकडे पळसखेडमधल्या शेतातल्या घरातली वीज ही गेल्या 5 दिवसांपासून गायब आहे आणि त्यामुळे महानोर यांनी आता भाड्याच्या घरात आसरा घेतलाय. भूमी आहे, मी येतो, तिथे राहतो, काही करतो, परंतु तिथे सुद्धा जिथे मी राहतो, जिथे मी करतो, तिथे जर प्रचंड घाणीनी, साम्राज्याने आणि आरोग्याने मी, माझी पत्नी किंवा आमची मुलं जर म्हणजे वाटेल तेवढ्या पद्धतीने डास आणि डेंग्यू मध्ये जर आजारी पडत असेल, त्या स्मेलनी होत असेल, माझ्याकडे येणारे मोठमोठे लोक जर परेशान होत असेल आणि हे अनेकांना सांगून जर होत नसेल, तर माझं विकत घेतलेलं घर सुद्धा मी परवा कुणालाही न काही सांगता फक्त बंद केलेले. आता परवा लोक शोधात आलेले काही कारणासाठी, दुसऱ्या कारणासाठी तेव्हा कळलं की मी तिथे नाही आहे. तिथे नाही आहे असं समजल्यानंतर शोध घेतला की मी कुठे आहे, तर मी एका ठिकाणी कोणीतरी सांगितलं की भाड्याच्या घरात त्या भाग्याने, तर माझा नातो आम्ही तिथे असलो तर आमचं काम करत होते. 10 वेळा 2 वर्षात सांगून शेजारचा माणूस ऐकायला तयार नाही हो. त्याच्या गाडीचं साम आज 12-15 वर्षापासून तो प्लॉट रिकाम आहे. असे शहरामधले अनेक प्लॉट रिकामे आहे आणि स्वतः कलेक्टर साहेबांनी येऊन मंत्री उपमुख्यमंत्री ज्या वेळेला त्या त्यावेळेला सांगितलं, पण मुख्यमंत्री आत्ता 2 महिन्यापूर्वी आले कलेक्टर, माझ्याकडे मित्र आहे ते, त्यांनी सांगितलं की बा हे असं कसं समज काय नाही, ते गेल्याच्या नंतर जी काही व्यवस्था आहे ती तशीच असते, परंतु पुन्हा पुन्हा कोणाला सांगण्यापेक्षा काय करायचं आहे मला, म्हणजे एक तक्रारीचा स्वभाव होऊन बसतो मी कधी. त्याच्या अगोदर वर्षभर 2 वर्ष पेपरला येत गेलं त्या जागेविषयी, गाण्याविषयी, सगळ्याविषयी. आणि काय तर म्हणले तुम्ही त्या शहराचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अम्बॅसेडर, तर हे ब्रँड अम्बॅसेडर तुमच्यावर पाटेल तेवढे ट्रकचे ट्रक आम्ही कचरा टाकतो. ठीक आहे ना, कुणाला काही न बोलता माझी तक्रार नाही, काही नाही, नमस्कार करून मी ते माझं घर असताना सुद्धा, मालकीचं असताना सुद्धा, आत्ता मी घेतलं 10 वर्षापूर्वीच घेतलं, मी दुसरीकडे 12,000 रुपयाच्या भाड्याने घर राहतोय, काय करणार तुम्ही दुसरं सांगा. म्हणजे कुठेही जा तो माझ्यासारखा कलावंत आहे, तर त्याचंच तुम्हाला सुंदर कविता, सुंदर जगणं, शेतीचं बोलणं सगळं दिसतं, पण मनातली कुरतड जी आहे, दुःख जे आहे, तर ते काय घेऊन हा माणूस जगतोय याचा थोडा तरी विचार, ज्या त्या ठिकाणचा, इथला, तिथला, समाज करतोय का, कोणी पाहतंय का त्याच्याकडे,